राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याची माझ्यासमोर उभं राहायची लायकी नाही, पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही स्थानिक नेत्याची माझ्यासमोर उभं राहण्याची लायकी नाही अशी खरमरीत टीका भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. त्या मंगळवारी धारूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर अक्षरशः आग फाकड केली. त्यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्याची खिल्ली उडवली. राष्ट्रवादीच्या नेत्यांची आपल्यासमोर उभं राहण्याची हिंमत आणि लायकी नाही, त्यामुळे पोरीसोरींशी लढण्यासाठी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला इथे मुक्काम ठोकावा लागतो, अशा शब्दात पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला. मात्र कितीही तयारी करा, मी कोणालाही घाबरत नाही, आगामी निवडणुकांमध्ये विजय आपलाच होणार असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे. मग हे सगळे 50% लोक जेव्हा दुसरीकडे होते तेव्हा 1 रुपयाने ती मिळत नव्हता, आता मिळतो, याच कारण काय? कारण या मातीत जन्मलेला आणि या मातीतच मिसळलेला गोपीनाथ मुंडेंचा हा जिल्हा, या जिल्ह्याला जी माया गोपीनाथ मुंडेंनी आणि या जिल्ह्याच्या भूमिपुत्राने दिली ती कोणी बारामती वरून येऊन देऊ शकत नाही. म्हणून आज इथे या देशाचे सगळ्यात मोठे राजकारणी नेते हे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आले. मी त्यांचं जाहीर स्वागत करते. तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये या, तुमचं स्वागत आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये कशाला आले? लक्ष्मणांना म्हणले तसं लोकसभेला उमेदवार कोण? मी म्हणलं आपल्या लोकसभेला उमेदवार कोण हे विचारण्यासाठी देशामध्ये लोक सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या पक्षाचे नेते जातात. पण बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते येतात की या बीडच्या लोकसभेत पडायला कोण उभं राहणार आहे. निवडून यायला तिकीट देतात पक्ष, पण इथं पडण्यासाठी तिकीट दिलं जाणार आहे, कारण इथं निवडून येण्याचे झोपेत सुद्धा कोणाला विचार येत नाही. कारण पहिले मुंडे साहेब होते, मुंडे साहेबांना टक्कर देण्यासाठी अख्ख्या देशातली ताकद त्यांच्या विरोधात उभी राहिली. पण मुंडे साहेबांना तुम्ही आपल्या मायेचं पांघरून घातलं, माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तर मी तुमचे उपकार कधीच विसरू देणार नाही. आणि मला मी तुमची सेवा करणार आहे. या जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलणार आहे. अरे बदलणार काय, बदलणार. 10,000 कोटीचे नॅशनल हायवे केले त्या जिल्ह्यामध्ये. प्रत्येक नगरपंचायतला आज इथे धारूर नगरपंचायत आपल्या ताब्यात आहे, नगरपालिका आपल्या ताब्यात आहे, वडवणी नगरपंचायत आपल्या ताब्यात आहे, माजलगाव आपल्या ताब्यात आहे. के आता केस सोडली तर आंबेजोगाई आणि केस सोडली तर गेवराई तर तुमच्याच ताब्यात आहे, आमच्या म्हणता येत नाही ते राज्यांचं खास येते. आणि इथे या सर्व नगरपालिका आपल्या ताब्यात आहे, जिल्हा परिषद आमच्या ताब्यातून गेली, पण जादूची कंडी फिरवून जिल्हा परिषद सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आले. आणि कधी मला कुठलं पद नाही मागितलं सविता गोलारे यांना आम्ही अध्यक्ष केलं, एक गुणी अध्यक्ष जिल्हा परिषदेला लाभलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि हे का गुण्यागोविंदाने चाललंय? आता या जिल्ह्यात येऊन काय भाषण करणार आहे तो राष्ट्रवादीवाले? तुम्हाला त्यांना जाब विचारायला पाहिजे की तुमचं एवढा प्रेम बीड जिल्ह्यावर होतो जात आहे. निवडणुकीच्या काळात या बीड जिल्ह्यामध्ये राजकारणाचं प्रेम विषाची करता प्रत्येक हपाटलेल्या पदाच्या नेत्यांना एमएलसी द्या, कुणाला पद द्या आणि त्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण करता. पण या बीड जिल्ह्याच्या जनतेला तुम्ही काय विकास दिला? एवढे वर्ष राजकारण तुम्ही केलं, तुम्ही बीड जिल्ह्याचं बारामती का नाही केलं? का बीड जिल्ह्याचा शेतकरी बिना पाण्याचा आत्महत्या करत होता? आणि का बीड जिल्ह्याच्या रस्त्यामध्ये खड्डे होते? एखाद्या बाळंतिणीला न्यायला सुद्धा रस्ता होत नव्हता. विकास दिला नाही बीड जिल्ह्याला, फक्त राजकारण दिला. कारण आईची माया दाईला येत नसते. ही भूमी पुत्र मुंडे साहेबांची कन्या म्हणून ते काम करत असताना पालकमंत्री म्हणून तुमचं पालकत्व स्वीकारलं. या बीड जिल्ह्याचा विकास हा एका उंचीवर नेणार. या देशामध्ये सत्ता परिवर्तन झालं, राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि राज्य आणि देशाचं सत्ता परिवर्तनाचं केंद्र हे बीड जिल्हा ठरलं. त्यामुळे बीड जिल्ह्याची धास्ती ही महाराष्ट्राने घेतली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये मुक्काम ठोकून बीड जिल्ह्याच्या लोकांच्या एका व्यासपीठावर बसवण्यासाठी धडपड चाललं. आमचं बरोबर आमच्याकडे व्यासपीठावर सगळेच गेले. इथं स्वतःच्याच पक्षाचे लोक एका व्यासपीठावर बसवण्यासाठी रात्रभर बैठका चालल्या. ही राष्ट्रवादीची परिस्थिती आहे. तुम्ही स्वतःच्या पक्षाचे माणसं एका मंचावर बसवू शकत नाही. माझ्या वयात 20 वर्ष अजून टाकले एवढा अनुभव पवार साहेबांचा आहे. एवढा मोठा नेता, देश पातळीवरचा नेता,
त्या नेत्यांना येऊन इथे मुक्काम ठोकावं लागतं आणि राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातल्या आणि दिल्लीतल्या नेत्यांना समजावं लागतं आपल्या नेत्यावर वेळ आणली कशामुळे या नेत्यांनी, हा विचार करायची गरज आहे. आमच्यासारख्या पोलिसांना भिडायला कशाला पाहिजे एवढे मोठे नेते. तुमचे नेते काबिल नाही आहेत, लायक नाही आहेत म्हणून पवार साहेबांना इथं मुक्काम ठोकावला. तर तुमचं स्वागत आहे, कारण जेव्हा आधी तुम्ही मुक्काम फेकायचे तेव्हा गोपीनाथ मुंडेंना अडवण्यासाठी, आता पंकजा मुंडेंना अडवण्यासाठी आपण इथे मुक्काम ठोकलेला आहे. माझा बाप स्वर्गातून माझ्या पाठीवर शाबासकी देतोय. अरे पत्नी, माझ्या मुलीने सुद्धा याच पद्धतीने बीड जिल्ह्याला सत्तेचे सूत्र भरवणार, केंद्र भरवलं. ते सगळं शक्य, ते कुणामुळे शक्य? निष्पाप काम करणाऱ्या या सगळ्या कार्यकर्त्यांमुळे. मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, मी सगळ्यांना कधी एका वेळी घेऊ शकत नाही, खूप काम केलं. मी जेव्हा मुंडे साहेबांची लोकसभा लढले, रमेश भाऊ पोकळे अध्यक्ष होते, कल्याण काका, आम्ही सगळे एकत्र होतो, राजा भाऊ, आम्ही सगळे एकत्र होतो. तेव्हा आमच्याकडे एकही आमदार नव्हता. सुरेश दास म्हणाले, तुम्ही बरोबर आहे, जेव्हा माझ्याकडे हे दोघं जण होते तेव्हा फक्त मी आमदार राहिले, बाकी सगळे आमदार पडले. आणि आता उलट झालं, ते राष्ट्रवादीत गेले आणि फक्त एक एनसीपीचे ज्यांच्या सामने असे सगळं सोडले, तर सगळे राष्ट्रवादी पडली आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार होणार.